पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सूट बूट की सरकार म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या जॅकेटवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. मेघालय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधींनी घातलेलं जॅकेट हे 70,000 रुपयांचं असल्याची टीका मेघालय भाजपनं ट्विटरवरून केली आहे. यावेळी भाजपनं संधी साधत राहुल गांधींना सूट बूट की सरकारच्या टीकेची आठवणही करून दिली आहे. मेघालयच्या शिलाँगमध्ये एका रोड शो मध्ये राहुल गांधींनी ब्रिटिश लक्झरी फॅशन ब्रँडचं जॅकेट घातल्याचा आरोप भाजपनं केला आहे. भाजपनं ट्विटरवर या जॅकेटचे फोटो आणि ब्लू मिंगडेल्स नावाच्या वेबसाईटवर असलेल्या जॅकेटचे फोटो शेअर केले. या वेबसाईटवर या जॅकेटची किंमत 68,000 इतकी दाखवण्यात आली. भाजपच्या या टीकेची काँग्रेसनं मात्र खिल्ली उडवली आहे. पॉलिटिकल इश्यूज पे अगर कोई बात हो तो मैं समझ सकता हूं. चांद पे थूकोगे तो वो थूक खुद के मुंह पे गिरेगा. इन चीजों की कोई, अब वो बिल देने गए थे राहुल भाई ने जहां से खरीदी थी जैकेट, वो बिल देने गए थे, उनको कैसे पता भाई बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना चल गया तो तीर नहीं तो तुक्का. इन चीजों का कोई महत्व नहीं. मुद्दे की बात करो, मैं राहुल भाई को जितनी बार मिला हूं उनसे सादा जीवन जीने वाला इंसान इतने बड़े पद पे इतने बड़े रुतबे पे मैंने आज तक नहीं देखा. कहते हैं कि वो गुल ही नहीं जिसमें खुशबू नहीं, वो दिल ही नहीं जिसमें उल्फत नहीं, लाख जौहर हों आदमी में एक इंसानियत नहीं तो कुछ भी नहीं. इंसानियत की मूरत है वो. आपको बाहर छोड़ने आएंगे, इतनी इज्जत देंगे कि आपको महसूस नहीं होता कि आप कांग्रेस प्रेसिडेंट के सामने बैठे. जी 24 तास रहा एक पाउल पुढ़े.